नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत परिपथ आणि विद्युतरोध या संकल्पना समजून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा विद्युत परिपथ बनवलेला आहे। या विद्युत परिपथामध्ये हा विद्युत घट, एकूण चार विद्युत घट जोडलेले आहेत, त्याच्यासाठी विद्युत बॅटरी तयार झालेली आहे, स्विच, विद्युत बल्ब यांचा वापर केलेला आहे। मी हा विद्युत परिपथामध्ये विद्युत स्रोत जोडतो आहे, म्हणजे विद्युत बॅटरी जोडतो आहे। विद्युत बॅटरी जोडल्यामुळे परिपथातून विद्युतधारा वाहते, दिवा प्रकाशित होतो आहे। विद्युतधारेच्या या वहनाला, वहनाच्या मार्गाला विद्युत परिपथ असं म्हटलं जातं। आता ह्या विद्युत परिपथामध्ये रोधाची संकल्पना आपण पाहूया। रोध म्हणजेच काय? तर रोध म्हणजेच विद्युतधारेच्या वहनाला होणारा विरोध। हा विरोध अभ्यासण्यासाठी मी मुद्दाम इथे हे दोन विद्युतरोध आणलेले आहेत। या ठिकाणी हा विद्युतरोध मी परिपथामध्ये जोडतो आहे। तुम्हाला दिसून आलं असेल की विद्युत दिवा मंद झाला। पुन्हा एकदा पाहूया आपण। रोध जोडल्यानंतर विद्युत दिवा मंद झाला, प्रकाश मंद झाला, याचा अर्थ विद्युतधारेला होणारा विरोध वाढला। मी हा वेगळा विद्युतरोध त्याच्यामध्ये जोडला, बघूया काय होतं ते। बल्बचा प्रकाश आणखीनच कमी झाला, म्हणजेच विद्युतधारेला अधिक विरोध झाला, कारण या रोधाचं मूल्य या रोधापेक्षा अधिक आहे। विद्युतधारेच्या वहनाला होणारा विरोध म्हणजेच परिपथाचा विद्युतरोध। आता हा विद्युतरोध कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे अभ्यासण्यासाठी या ठिकाणी आपण छोटीशी ॲक्टिव्हिटी करतो आहोत। विद्युतरोध, वाहकाचा रोध, ही वाहक तारेची लांबी, वाहक तारेचं काटछेदी क्षेत्रफळ आणि वाहकाचं स्वरूप, म्हणजे तो ते वाहक तार कोणत्या धातूची बनलेली आहे हे यावर अवलंबून असतो। या ठिकाणी मी ही तांब्याची तार वापरलेली आहे, इथे नायक्रोम धातूची तार, दोघांची लांबी सेम आहे। इथे नायक्रोम धातूची दुसरी एक तार वापरले, मात्र हिचं काटछेदी क्षेत्रफळ वेगळं आहे। इथे नायक्रोम धातूची तार लांबी कमी आहे। अशा विविध स्वरूपाचे वाहक इथे वापरणार आहे। सर्वप्रथम मी तांब्याची तार वाहक म्हणून वापरतो आहे, एक विशिष्ट लांबी असलेलं। तुम्हाला दिसून येतं की जेव्हा तांब्याची तार परिपथात जोडतो आहे त्यावेळी दिव्याचा प्रकाश विशिष्ट दिसून येतो। त्या ठिकाणी मी आता ही नायक्रोम धातूची तार वापरली तर दिव्याच्या प्रकाशामध्ये होणारा बदल तुम्हाला निश्चित दिसून येतो आहे। आता मी ह्या नायक्रोम धातूच्या तारे इतकीच लांबी आहे असलेली तार वापरलेली आहे, मात्र या तारेचं काटछेदी क्षेत्रफळ अगदी कमी आहे, म्हणजे या तारेची जाडी कमी आहे, या नायक्रोम तारेची जाडी अधिक आहे। जेव्हा मी परिपथामध्ये कमी काटछेदी क्षेत्र बसलेली नायक्रोम धातूची तेवढ्याच लांबीची तार वापरतो त्यावेळी दिव्याचा प्रकाश अगदी मंद होतो, म्हणजेच या तारेचा रोध वाढला। म्हणजे तारेचा रोध हा त्या वाहकाच्या काटछेदी क्षेत्रफळावर अवलंबून असतो। पुन्हा एकदा पाहूया, बघा, जाड तार जेव्हा नायक्रोमची वापरतो त्यावेळी दिव्याचा प्रकाश, आणि तेवढ्याच लांबीची कमी जाडीची तार जेव्हा मी वापरतो त्यावेळी मिळणारा दिव्याचा प्रकाश, याच्यामध्ये फरक आपल्याला सहज दिसून येतो। तिसरं महत्त्वाचा मुद्दा आपण वापरणार आहोत, तारेची लांबी। आता मी या ठिकाणी कमी नायक्रोम धातूच्या तारेचं एकच तार आहे, समान क्रॉस सेक्शन एरिया ज्याला काटछेदी क्षेत्रफळ म्हणतो आपण, अशी तार आहे, परंतु या तारेची लांबी कमी आहे, ती इथे वापरतो आहे। प्रकाश वाढलेला दिसून येईल, कारण लांबी जेवढी कमी तेवढा रोध कमी, लांबी वाढवली की रोध देखील काय होतो, वाढतो। अशा रीतीने वाहकाचा रोध हा त्या वाहकाच्या स्वरूपावर, वाहक तारेच्या लांबीवर आणि वाहक तारेच्या काटछेदी क्षेत्रफळावर अवलंबून
असतं हे या ॲक्टिव्हिटीद्वारे निश्चित दिसून येतं. पुन्हा एकदा बघूया आपण. हे जास्त लांबीची तार वापरले, नायक्रोम धातूची तार. लांबी कमी केल्यानंतर प्रकाश वाढला, तेवढ्याच लांबीच्या नायक्रोम ही जी पहिली लांबी होती त्यावेळी प्रकाश बघा, तेवढ्याच लांबीची कमी काटछेद क्षेत्रफळ असलेली क्रॉस सेक्शन एरिया असलेली तार वापरली, प्रकाश कमी झाला म्हणजे या तारेचा रोध जास्त आहे. लांबी समान आहे परंतु काटछेदिक क्षेत्रफळ दोघांचं भिन्न असल्याचं तुम्हाला दिसून येतं. म्हणजे रोध हा काटछेदिक क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. काटछेदिक क्षेत्रफळ वाढवलं रोध कमी होतो, म्हणजे तारेची जाडी वाढवली रोध कमी होतो. तारेची जाडी जितकी कमी तितका रोध जास्त असतो. त्याचप्रमाणे आणखी एक आपण घटक बघितला, तो म्हणजेच तारेचं वाहकाचं स्वरूप. या ठिकाणी तांब्याची तार वापरले, ही नायक्रोमची तार आहे. मी मुद्दाम इथे एक दुसरा बल्ब वापरणार आहे अधिक स्पष्ट होण्यासाठी. जेव्हा मी परिपथामध्ये तांब्याची तार वापरतो तेव्हा मला मिळणारा प्रकाश हा इतका असतो. जेव्हा मी परिपथामध्ये नायक्रोमची तार वापरतो मिळणारा प्रकाश हा अगदी बल्ब मंदतेने प्रज्वलित होताना दिसतो. म्हणजेच रोध वाढला, नायक्रोम धातूचा रोध हा तांब्याच्या धातूपेक्षा अधिक असतो. आणि म्हणून ह्या ज्या संबंधन तारा आपण वापरतो त्या तारांमध्ये अत्यंत कमी रोध असलेल्या तांबे किंवा ॲल्युमिनियमसारख्या धातूंचा वापर करतात. तर ज्या उपकरणामध्ये आपल्याला जास्त रोध आवश्यक असतो अशा ठिकाणी उदाहरणार्थ इस्त्री किंवा गिझर यासारख्या विद्युत भट्टी म्हणा यासारख्या ठिकाणी उपकरणामध्ये जास्त रोध असलेल्या तारेचा म्हणजे नायक्रोमसारख्या धातूच्या तारेचा वापर केला जातो. मला आशा आहे की माझा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. जर आवडला असेल तर निश्चित शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.